राज्यातल्या अनेक भागात मान्सून सक्रिय झालाय. मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक भागात पाऊस झाला असून अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. हवामानशास्त्र विभागानं आज कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय. तर मुंबईसह उर्वरित कोकण, दक्षिण महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या पाचही जिल्ह्यातल्या अनेक मंडळात मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात पावसानं हजेरी लावली आहे. औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यात पावसाचं प्रमाण जास्त होतं, मात्र जोर हा कमी जास्त होता. या दोन्ही जिल्ह्यातल्या 3 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. उस्मानाबादमध्ये पावसाचा जोर हा अत्यल्प होता, तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचीही शक्यता विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासात मंडणगड इथे 85 मिलीमीटर, दापोली इथे 58 मिलीमीटर, खेडमध्ये 39 मिलीमीटर, गुहागरमध्ये 90 मिलीमीटर, चिपळूणमध्ये 99 मिलीमीटर, संगमेश्वरमध्ये 69 मिलीमीटर, रत्नागिरीमध्ये 38 मिलीमीटर, लांजा इथे 116 मिलीमीटर, राजापूर इथे 60 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे भातशेतीच्या कामांना वेग आलाय. लावणीलाही सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 10% कामं इथे पूर्ण झाले असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलंय. कोकण, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी पावसानं कमी जास्त प्रमाणात हजेरी लावली असली तरीही जून महिना संपत आलाय, तरी अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्यानं शेतकरी पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करतात. पुढचा 15 दिवसातला पाऊस हा खरीपासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. यासोबतच हवामानाच्या अपडेटमध्ये इथे संपवूयात. शेती आणि हवामानाविषयीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल.